शेतकरी नव्हते, उत्पादक नव्हते, आणि तरी देखील त्यांनी राडा करून कार्यकारी संचालक सांगत होते आम्ही विषय पत्रिका वाचून दाखवतो, परंतु 3 वाजता यांनी मंजूर मंजूर अशा प्रकारचे उत्पादन आधी वाढ. तुमचा किती टन ऊस येतो? 3 शेटन. 3 शेटन ऊस येतोय. दुसरा बाबाजी वावळ ऊस उत्पादक आहेत. त्यानंतर बाबाजी पुंडे. बाबाजी कुठे? आणि शरद मंत्र्यांच्या समोर बक्षीस काय नाही फोटो. तिथे गावचं बक्षीस होतं ऊस उत्पादक होऊन मी तिथे गेलो होतो. तिथे मला ते ढकलण्यात आलं, हाणण्यात आलं, मला मारण्यात आलं. तिकून नितीन वावळ संचालक त्यांनी सांगितलं तिथे जाऊन उभा राहा समोर तिच्या माझ्या समोर. तुमच्या तोंडावर हो त्यांनी मारलं, हो त्यांनी मला मारलं तिथे स्टेजवर. शासना व्यक्ती आमच्या गावातला समीर वावळ होता, शरद बँकेचा संचालक, माजी संचालक, त्यांचा मुलगा. त्याची अशी दटपशाही गावात पण चालू असती. मारायचं कारण काय? आता बक्षीस द्यायला गेलो आम्ही. मी फक्त उभा राहिलो पुढे, त्यांनी मला पुढे येऊन उभा राहिला आणि मला दगतून खाली बुक्की मारली. तुम्ही त्यांच्या विरोधी पक्षातले असल्यामुळे असं काय? हा असं असं म्हणलं तरी हरकत नाही. आम्ही गावचं बक्षीस म्हणून गावचं बक्षीस होतं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. कोणत्याही पक्षाचा पक्ष म्हणून गावचं बक्षीस. आणि मी स्वतः सभासदांचा कारण आहे. मला बरं, तुमचं काय झालं? तुम्हाला कुठं मारण? मी फक्त म्हणलं निकम साहेबांना बोलू द्या, शेतकऱ्यांचा आवाज आहे, निकम साहेब बोलू द्या. तर लगेच 2-4 गुंड लाभार्थी उठले असतील. कोण? मी काय त्यांना ओळखलं नाही. ते कोण होते, कुठाचे होते, मी काय त्यांना ओळखलं नाही. मला लगेच धक्का बुक केला. आता आमचे सहकारी होते म्हणून त्यांनी आम्हाला सोडवलं. बरेच शेतकऱ्याला मारण झाली. हो मी पण स्वतः ऊस पाजा, मी स्वतः माझ्या नावाने ऊस घालतोय मी त्या कारखान्याला. निकम साहेब, तुमच्या अंगावरून अनेक लोक धावून जात होते, तुम्हाला घाणेरडी शिवीगाळ केली, तुम्हाला लुटून देण्यात आलं. हे प्री प्लॅनिंग 3-4 दिवस हे प्रत्येक गावामध्ये बक्षीस मिळालं म्हणून सत्काराचं यांना काही घेणं देणं नव्हतं. हे वातावरण तयार करायला जात होते. जे लाभार्थी आहेत, कोणाची कारखान्यात मुलं आहेत, कोणाची बँकेत आहेत,
आणि आता तुम्ही शूट करा. तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, कारखान्यामध्ये जेवढे जेवढे ठेकेदार आहेत, ठेकेदार म्हणजे पुती शिलाईवाला त्याच्यात होता, त्याच्यानंतर पुती लावणारा त्याच्यामध्ये होता, म्हणजे त्याच्या नावानिशी तुम्हाला सांगेल ते सगळं होते, मळेवाले होते, सगळे होते. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर जेवढे आहेत तेवढे होते. सिक्युरिटीचे कॉन्ट्रॅक्टर ते तिथं शरद बँकेतला सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्टर तो त्यांना सगळ्यांना सांगितले, तुम्हाला आम्ही पैसे गमवून देतो, तुम्ही फक्त यांना चोपा. अरे मी मागाशी सांगितलं ना, आजही देखील सांगतो, आता ही भूमी हुतात्मा बाबूगिनुची. मला कोणासाठी वारसा चालवण्याकरता राजकारण करायचं नाही. जी संस्था 18 कोटी तोट्यात आणि 32 कोटी कर्ज असताना देवदत्त निगमला तुम्ही चेअरमन असा तसा नाही केला, प्रामाणिकपणे काम करील म्हणून कारखान्याची प्रगती करून दाखवली. मार्केट कमिटी देखील देशात एक नंबरची पहिली डिजिटल करून दाखवली. तुम्ही काय आज जेवण घालायला निघला? रोज आम्ही शेतकऱ्यांना 40 रुपयामध्ये त्या ठिकाणी जेवण देतो का? लोक खातील अरे, हे काय तुमच्या घरच्या पैशाने घालता काय जेवण? आता हे कारखान्याच्याच पैशातून काय काय छपाई केली हे तर पाहिली. आम्ही का बोलतो एवढं तळतळीनं की आजपर्यंत 24 वर्षात कधी त्या ठिकाणी घडलं नव्हतं? आता तुमचे आमचे हे मुलाखती झाल्यानंतर तिकडं आता लगेच चालू करतील परत दुसऱ्यांच्या. हे सगळे आहेत ना, फक्त नाव विचारा आणि तुमची मुलं काय करतात एवढंच विचारायचं, आणि तुमचा धंदा काय ह्या पहिला प्रश्न विचार. आता हा बाबाजी पुंडे याला देखील तिथं मारलं सगळ्यात पहिल्यांदा. पारगावचा हा, याच्या वडिलांनी कारखाना उभारणीमध्ये योगदान दिलं. ज्या टायमाला समजा आम्ही आलो, आम्ही एकही शब्दाने बोललो नव्हतो त्यांना काही, पण त्यांनी ते गुंड पाळले होते. त्यांना आम्ही त्यांना ओळखीत नाही, कोण होते आम्हाला सांगता नाही यायचं, पण त्यांनी डायरेक्ट तुम्ही शिव्या का देता? आम्ही एकाही शब्दाने त्यांना बोललो नव्हतो किंवा काय नव्हतो, हनिकम साहेबांना बोलू दे. तो डायरेक्ट म्हणला तू शिव्या का देतो, त्यांनी डायरेक्ट याला मारायला सुरुवात केली. मग मी तर उठलो, उठल्यावर मग मी त्याला धरलं. आता इथं तिथं सगळे कॅमेरे लावले, तुम्ही कॅमेरे बघा सगळं आणि तुम्ही चेक करा. आता ते देणार नाही. पाटील एवढे मारहाण वगैरे प्रकार झाले, गोंधळ. वळसे पाटील शांत बसून होते, मध्ये मध्ये ते बोलायचे शांत बसा, परंतु असं विशेष मनापासून बोलत होते असं काही वाटलं? मनापासून ते बोलत नव्हते, त्यांनी ते गुंड पाळले होते, त्यांच्यावर त्यांनी सगळं सोपवलं होतं. ते काय तुमचं काय म्हणणं आहे? निकम साहेब बोला. वळसे पाटील शांत बसून होते, शांत बसून बघत होते. त्यांची याला पूर्णपणे संमती होती. 2-3 दिवस तुम्ही माहिती घ्या, ते मंत्रालयात नव्हते, ते इथं सगळं नियोजन करत होते की इथं अशा अशा पद्धतीनं यांना ठोकायचं, एवढा त्यांचा प्लॅन होता. पण ज्यांचा योग्य तो धडा ज्याला त्याला. शेवटचं काय सांगणार आहे? ज्यांनी गोंधळ घातला त्यांना शेवटचं सांगणार काय? आमचं त्यांना एकच सांगणं त्या ठिकाणी, ही संस्था कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. याचं कारण असे का, वळसे पाटलांचा स्वतःचा साखर कारखाना या कारखान्यापासून 17 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी आहे. पराग शुगर, पराग ॲग्रो फूड्स नावाचा जो आहे, तर भीमाशंकरचा जेवढा रेट वाढल तेवढा फटका त्यांना त्या ठिकाणी बसणार आहे. कारण इकडं वाढवला का तिकडं वाढवावा लागतो आहे, आणि त्याच्यामुळं त्यांचा नफा त्या ठिकाणी कमी होणार आहे. परंतु आज मी तुम्हाला सांगतो का, ज्यावेळी सुरुवातीला भीमाशंकर आणि विघ्नर उसावरून वाद होत होता, त्यावेळी विघ्नरच्या गाड्या अडवण्याकरता सगळ्यांनी हे केलं का हा कारखाना चालला पाहिजे. आणि आज ते स्वतःच्या खाजगी कारखान्याकरता शेजारच्या भीमाशंकरपासून 6 किलोमीटर ते 20 किलोमीटर अंतरामधला जवळपास 1.5 लाख टन ऊस इथला तिकडं नेतात, आणि भीमाशंकरचा 50 किलोमीटरच्या पुढचा या वर्षी 1.25 लाख टन ऊस आणला. त्याच्यामुळं देखील वाहतुकीमध्ये 100 रुपयाचा फटका इथल्या सभासदांना त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि हे आम्हाला त्या ठिकाणी मांडायचं होतं, आणि हे समोरासमोर आकडेवारीनुसार आम्ही सिद्ध करून देतो, आणि तुम्हाला देखील यादी देतो गावांची, कुठल्या गावामधून किती ऊस आलेला आहे ते. लांबच्या गावांचं दाखवतो तुम्हाला लागलं.